नमस्कार सक्सेस मिशन या आपल्या चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे तर आपण मागच्या वेळेस गणिताच्या अध्यापन पद्धती हा जो भाग आहे तो सुरू केला होता तर सी टी टी पेपर एकमध्ये गणित हा विषय कंपल्सरी असतो आणि पेपर दोनमध्ये गणित हा विषय बी एस सी झाल्यांना बी एस सी बी एड झाल्यांना कंपल्सरी असतो परंतु पेपर एक हा सर्वांनाच कंपल्सरी आहे पेपर एकमध्ये गणित हा विषय तर पेपर एक आणि पेपर दो दोन या दोन्हीमध्ये गणितामध्ये अध्यापन पद्धती यासारख्याच आहे तर मागच्या वेळेस आपण गणिताची उद्गामी अवगामी पद्धत अभ्यासली होती तर ह्यावेळेस आपण अॅनालायटिक आणि आने सिंथेसिस मेथड म्हणजे पृथककरण संश्लेषण मेथड आपण अभ्यासणार आहोत आप तर अॅनालायटिक सिंथेटिक मेथड असं त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये आणि पृथककरण संश्लेषण मेथड असं म्हणतात या मराठीमध्ये तर याच्यामधली आता पृथककरण पद्धती जी आहे ती आपण आधी पाहूया द वर्ल्ड अॅनालायटिक इज डिरायव फ्रॉम द वर्ल्ड अॅनालिसिस विच मीन्स ब्रेकिंग अप म्हणजे पृथक्करण म्हणजे वेगवेगळे करणे किंवा सुटे करणे तर आपण काय करतो की आपण जो घटक शिकायचा आहे तो आपण वेगवेगळ्या भागामध्ये ब्रेक करतो किंवा सुटा करतो आणि मग तो भाग आपण शिकतो अॅनालिसिस मीन्स ब्रेकिंग अप ऑफ द प्रॉब्लम इन हँड सो दॅट इट अल्टिमेटली गेट्स कनेक्टेड विथ समथिंग ऑबवियस ऑर ऑलरेडी नोन म्हणजे आता पृथक्करण म्हणजे दिलेल्या समस्येचे अनेक भाग करून त्यांच्या साह्याने त्या समस्येच्या निराकरणापर्यंत किंवा उकलनापर्यंत पोहोचणे म्हणजे आपण दिलेली समस्या काय करतो वेगवेगळ्या भागामध्ये दिलेले उदाहरण जे आहे किंवा एखादं सिद्धांत आहे सिद्धता आहे किंवा प्रमय आहे गणितामधलं तर ते काय करतो आपण वेगवेगळ्या भागामध्ये विभाजित करतो किंवा सुट करतो आणि त्याचं त्या साह्यानी आपण त्या समस्येच्या निराकरणापर्यंत किंवा उकलनापर्यंत पोचतो म्हणजे ते उदाहरण आपण सोडवतो इट प्रोसिड्स फ्रॉम अननोन टू नोन म्हणजे ही जी अॅनालायटिक मेथड आहे किंवा पृथककरण संश्लेष पृथककरण पद्धती आहे पृथककरण पद्धतीमध्ये आपण अज्ञातापासून ज्ञातापर्यंत पोचत असतो म्हणजे आपण उदाहरण सोडवायला सुरुवात करतो तिथं अज्ञातापासून सुरुवात करतो आणि नंतर ज्ञातापर्यंत पोचतो त्यानंतर आता पृथककरण पद्धतीमध्ये इन दिस प्रोसेस वी स्टार्ट विथ वॉट इज टू बी फाऊंड आउट मी अननोन अँड देन थिंक ऑफ फर्दर स्टेप्स अँड पॉसिबिलिटीज विच मे कनेक्ट विथ द नोन अँड फाईंड आउट द डिझायर्ड रिझल्ट म्हणजे या प्रक्रियेमध्ये आपण जे आपल्याला शोधून काढायचे आहे तिथून सुरुवात करतो आणि जो आपल्याला अपेक्षित आप असा निकाल आहे तिथपर्यंत ठराविक विचार प्रक्रियेने आपण पोचतो म्हणजे इथं आपण वर्गात वापरल्या नेहमीच्या पद्धती पेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने उदाहरणं सोडवतो म्हणजे आपण जिथं आपल्याला जे एक शोधून काढायचं आहे तिथून आपण सुरुवात करतो आणि जे अपेक्षित आहे तिथपर्यंत आपण पोचतो तर त्याच्यामध्ये विचार प्रक्रियेचा फार मोठ्या प्रमाणात समावेश होत असतो तर विचार करून विचार प्रक्रियेचा समावेश करून आपण उत्तर शोधत असतो सो धिस मेथड प्रोसिड्स फ्रॉम अननोन टू नोन अफ्ट्रॅक्ट टू कॉन्क्रीट अँड फ्रॉम कॉम्प्लेक्स टू सिम्पल म्हणजे इथं मानसशास्त्रीय जे सूत्र आहेत त्याचा वापर केलेला आहे कोणते सूत्र जे आहे ते अज्ञाताकडून ज्ञाताकडे अमूर्ताकडून मूर्ताकडे आणि अवघडाकडून सोप्याकडे वाटचाल करते म्हणजे या पद्धतीमध्ये हे तीन सूत्रं तिथं ती वापरलेले आहे तर हा प्रश्नसुद्धा सी टी ई टीला बऱ्याच वेळेस विचारला जातो की पृथककरण पद्धतीमध्ये कोणतं सूत्र वापरलं जातं तर याच्यामध्ये हे तीन सूत्र वापरले जातात म्हणजे आपण सुरुवात करतो अज्ञाताकडून आणि नंतर ज्ञाताकडे जातो किंवा आपण अमूर्ताकडून सुरुवात करतो मूर्ताकडे जातो आता अज्ञाताकडून म्हणजेच अवघडाकडून आपण सुरुवात करतो आणि ज्ञाताकडे जातो म्हणजेच सोप्याकडे आपण जात असतो त्यानंतर आता ह्याचं उदाहरण पाहूया आपण हे पृथककरण जी पद्धती आहे अॅनालायटिक मेथडचं एक उदाहरण पाहूया इ प्रूव्ह दॅट परप्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ड केंद्रबिंदू केंद्रबिंदूपासून वळतुळाच्या जिवेवर टाकलेले लंब त्या जिवेस दुबाकतो तर हे जे प्रमेय आहे वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे केंद्रबिंदूपासून जर जिवेवर वळतुळ्याच्या जिवेवर लंब टाकला तर तो त्या जिवेस काय करतो दुबाकतो ते इथं टीचर काय करतो प्रूफ कसं करतो टीचर राईट्स ई स्टेप बाय आस्किंग क्वेश्चन प्र शिक्षक प्रत्येक पायरी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून लिहितो म्हणजे इथं वि शिक्षक स्वतःहून उदाहरण सोडवत नाही किंवा प्रमय सोडवत नाही इथं विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून शिक्षक काय करतो प्रत्येक पायरी सोडवतो म्हणजेच आधी शिक्षक त्यांना विचारल की यामध्ये आपल्याला काय सिद्ध करायचं आहे म्हणजे जे सिद्ध करायचं तिथून आपण सुरुवात करतो या पद्धतीमध्ये की आपण शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतो की आपल्याला काय सिद्ध करायचं आहे मग विद्यार्थी सांगणार की याच्यामध्ये आपला असं दाखवायचं आहे की वळत केंद्रबिंदूपासून वळतोयच्या जीवेवर टाकलेलं लंब त्या जीवेस दुबाकतो मग शिक्षक आकृती काढून दाखवेल की मग याच्यामध्ये काय सिद्ध करायचं आहे तर विद्यार्थी सांगेल की आपल्याला इथं जीवेचे दोन समान भाग झालेले दाखवायचे आहे मग शिक्षक विचारेल की मग कसे करता येईल आपलं हे कसं सिद्ध करता येईल तर विद्यार्थी सांगेल की त्रिकोण दोन त्रिकोण एकरूप दाखवून आपण ते करू शकतो तर असे एक एक प्रश्न विचारून शिक्षक ही सिद्धता पूर्ण करेल म्हणजे इथं शिक्षक काय करणार आहे स्वतः एकही पायरी लिहिणार नाही प्रत्येक पायरी तो विद्यार्थ्याला विचारून तिथं लिहील तर ही पद्धती जी आहे ती जरा म्हणजे आपण वर्गात जे शिक्षक वापरतात त्याच्यापेक्षा ती थोडी वेगळी आहे विद्यार्थी सहभाग जास्त असणारी आहे विद्यार्थी स्वतःहून सगळ्या पायऱ्या ता तो तिथं सांगत असतो तर म्हणजे विद्यार्थ्याच्या विचारशक्तीला चालना देणारी ही अशी एक पद्धती आहे विद्यार्थी केंद्रित अशी एक पद्धत आहे तर असा सुद्धा प्रश्न विचारू विचारू शकतात की ही अॅनालायटिक पद्धत किंवा पृथककरण पद्धत ही कशी आहे शिक्षक केंद्रित आहे का विद्यार्थी केंद्रित आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला असं सा सांगता आलं पाहिजे आता पृथक्करण पद्धतीचे फायदे मेरिट्स ऑफ अॅनालायटिक मेथड तर काय फायदे आहेत आता आपण जे पाहिलं पृथक्करण पद्धत तर त्याच्यामध्ये आता या पद्धतीत विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेतला जातो म्हणजे विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग इथं असतो इट इज अ सायकोलॉजिकल मेथड ही मानसशास्त्रीय पद्धत प्री आहे तर याच्यामध्ये तीन मानसशास्त्रीय सूत्रे येतात ज्ञात अज्ञाताकडून ज्ञाताकडे त्यानंतर सोप्याकडून अवघडाकडून सोप्याकडे अमूर्ताकडून मूर्ताकडे असे तीन सूत्रं येतात त्यामुळे ही मानसशास्त्रीय पद्धत आहे इट लिव्ज नो डाऊट इन द माइंड ऑफ द स्टुडंट्स ॲज एव्हरी स्टेप इज जस्टिफाईड विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही शंका राहत नाही कारण प्रत्येक पायरी विचार करून लिहिलेली असते हे कारण विद्यार्थीच प्रत्येक पायरी सांगत असतो इट uh, suits द लर्नर्स ॲज इट facilitates अंडरस्टँडिंग या पद्धतीने विद्यार्थ्यांचे आकलन चांगल्या प्रकारे होते इट इन्वॉल्व ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ द स्टुडंट्स या पद्धतीत विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेतला जातो त्यानंतर अजून काही आहेत नो क्रामिंग इज नीडेड म्हणजे भूकंपट्टीची गरज नाही या पद्धतीमध्ये भूकंपट्टीची गरज नसते कारण विद्यार्थी सगळं सोडवत असतो इट हेल्प्स इन डेव्हलपिंग द स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड डिस्कवरी अमॉंग स्टुडंट्स विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची किंवा शोधून काढण्याची प्रवृत्ती निर्माण होते विद्यार्थी प्रश्न विचारतो त्यांना काही अडलं किंवा ते शोधून काढतात आणि प्रत्येक पायरी सांगतात स्वतःहून इट डेव्हलप सेल्फ कॉन्फिडन्स इन द स्टुडंट ॲज दे टॅकल प्रॉब्लम कॉन्फिडंटली अँड इंटेलिजेंटली विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो कारण सो ते समस्या स्वतःहून सोडवतात तर हे आत्मविश्वास त्याचा फार महत्त्वाचा आहे तो एक निर्माण होतो याच्यातून इट डेव्हलप्स थिंकिंग अँड रिझनिंग पॉवर अमॉंग द स्टुडंट्स विद्यार्थ्यांमध्ये विचारक्षमता आणि कारण मीमांसा क्षमता निर्माण विकसित होते विद्यार्थी विचार करतो त्याच्यामध्ये कारण शोधून काढतो तर या क्षमता त्यांच्यात विकसित होतात तर डिमेरिट्स ऑफ अनालॅटिकल मेथड म्हणजे अनालॅटिक मेथड म्हणजेच याचे कोणते एक तुला आपण तोटे म्हणू शकतो किंवा मर्यादा म्हणू शकतो तर पृथकरण पद्धतीच्या कोणत्या मर्यादा आहेत इट इज लेंदी टाईम कन्झ्युमिंग मेथड अँड दे फोर नॉट इकॉनॉमिकल म्हणजे ही वेळ खाऊ आणि लांबलचक पद्धती आहे इट इज नॉट पॉसिबल इट इज नॉट सुटेबल फॉर ऑल टॉपिक्स ऑफ मॅथमॅटिक्स ही करना सर्वस आपन पद्धती गणितातील सर्व घटकांसाठी उपयुक्त नाही कारण सर्वच घटक आपण या पद्धतीने शिकू शकत नाही इट इज नॉट बेनिफिशियल फॉर बिलो ॲव्हरेज स्टुडंट ही पद्धती सामान्य विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नाही म्हणजे हुशार जे विद्यार्थी आहे त्यांनाच ही पद्धती उपयुक्त आहे कारण सर्वसामान्य विद्यार्थी प्रत्येक स्टेप सांगू शकत नाही स्वतःहून तर आता जी त्याची बरोबरची दुसरी पद्धत आहे सिंथेटिक मेथड संश्लेषण पद्धती आपण म्हणतो मराठीमध्ये तर सिंथेटिक इज डिराईव्ह फ्रॉम द वर्ल्ड सिंथेसिस दॅट मीन्स टू कंबाईन द कॉन्स्टिट्यूट इलिमेंट्स टू प्रोड्यूस समथिंग न्यू संश्लेषण म्हणजे अनेक घटक एकत्र करून नवीन काहीतरी निर्माण करणे म्हणजे ही संश्लेषण पद्धती कशी आहे पृथककरांच्या विरुद्ध आहे म्हणजे पृथक्करणात आपण सुट करतो भाग आणि याच्यामध्ये आपण सुटे भाग एकत्र करून नवीन काहीतरी निर्माण करतो टू सिंथेसाईज इज टू प्लेस टुगेदर थिंग्स दॅट आर अपार्ट संश्लेषण म्हणजे अनेक वेगवेगळे घटक एकत्र करणे होय सिंथेटिक मेथड इज अपोजिट ऑफ द ॲनालायटिक मेथड संश्लेषण पद्धती ही पृथ्करण पद्धतीच्या विरुद्ध आहे त्यानंतर इन दिस मेथड वी स्टार्ट विथ समथिंग नोन अँड कनेक्ट इट विथ द अननोन पार्ट दस दिस मेथड प्रोसिड्स फ्रॉम नोन टू अननोन म्हणजे या पद्धतीचा आपण ज्ञातापासून सुरुवात करतो आणि त्याला अज्ञाताबरोबर जोडतो म्हणजे याच्यामध्ये आपण कृतकरण पद्धतीच्या विरुद्ध आपण करतो की आपण ज्ञातापासून सुरुवात करतो म्हणजे आपल्याला काय कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि नंतर आपल्याला काय सिद्ध करायचं तिकडं आपण जात असतो द युजुअल फॉर्म ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रूफ फाऊंड इन टेक्स्टबुक्स आर एक्झाम्पल ऑफ सिंथेटिक मेथड हे पाठ्यपुस्तकांमध्ये सोडवलं जाणार सिद्धता जे आहेत या संश्लेषण पद्धतीची उदाहरणे आहेत हे पाठ्यपुस्तकामध्ये जे सिद्धता सोडून दिलेल्या असतात त्या कशा दिल्या असतात की दिलेल्या गोष्टीपासून सुरुवात केली जाते आणि नंतर जे आपल्याला शोधून काढायचं आहे तिकडं आपण जात असतो आता संश्लेषण पद्धतीचं उदाहरण जे आहे एक्झाम्पल ऑफ सिंथेटिक मेथड फ्रू दॅट परपटिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल ऑन इट टू ऑन टू इट्स कॉर्ड बाय सेक द कॉर्ड म्हणजे मागचंच उदाहरण आहे की ते आपण पृथककरण पद्धतीत जे घेतलं आहे सिद्ध करा तो आजच्या केंद्रबिंदूतून जीवेवर टाकलेला लंब त्या जीवेला दुबाकतो हे पृथककरण पद्धतीने सुद्धा हे उदाहरण सोडवता येतं आणि संश्लेषण पद्धतीने सुद्धा हे उदाहरण सोडवता येतं म्हणजे याच्यात फक्त आपण सुरुवात कुठून करणार की आपल्याला का, काय कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत तिथून सुरुवात करणार आणि आपण कुठं जाणार जिथं आपल्याला काय शोधून काढायचं तिकडे जाणार आहोत ही पद्धती आपण पाहतो की आपण बहुतांश शाळांमध्येही या पद्धतीने शिकवलं जातं संश्लेषण पद्धतीने कारण इथं शिक्षकच पूर्ण उदाहरण किंवा सिद्धता जी आहे तो सोडून देत असतो आणि विद्यार्थी सहभाग याच्यात कमी असतो आता विश्लेषण पद्धतीचे फायदे मेरिट्स ऑफ सिंथेटिक मेथड या पद्धतीचे फायदे काय आहेत धिस मेथड इज लॉजिकल ॲट इट प्रोसिड्स फ्रॉम नोन टू अननोन म्हणजे ही पद्धत तार्किक आहे कारण यामध्ये ज्ञाताकडून अज्ञाताकडे मार्गकरण मार्गक्रमण केले जाते तर म्हणजे आपण ज्ञाताकडून सुरुवात करतो आणि अज्ञाताकडे जात असतो म्हणून ही कशी पद्धत आहे तार्किक पद्धत आहे इट इज शॉर्ट अँड एलिगंट मेथड ही सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे म्हणजे वापरणे सोपी पद्धत आहे की जे दिलेले गोष्ट आहे तिथून सुरुवात करायची आणि जे सिद्ध करायचं तिकडं जायचं किंवा जे शोधून काढायचं तिथं जायचं इट फॅसिलिटेड स्पीड अँड इफिशियन्सी यामध्ये वेळ आणि क्षमता राखली जाते म्हणजे याच्यात वेळ जास्त जात नाही कमी वेळेत आणि श्रम जास्त वाया जात नाही इट इज मोर इफेक्टिव्ह फॉर स्लो लर्नर्स म्हणजे गती कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे इट सूट्स द टीचर मीन्स इट इज इझी फॉर टीचर्स टू यूज शिक्षकांसाठी वापरण्यास ही पद्धत सोपी आहे तर यावरसुद्धा प्रश्न सी टी टीच्या पेपरला विचारले जातात तुम्हाला हे पृथककरण विश्ले संश्लेषण पद्धत वर सुद्धा प्रश्न असतात नंतर संश्लेषण पद्धतीच्या मर्यादा डिमेरिट्स ऑफ सिंथेटिक मेथड पृथकरण संश्लेषण किंवा पृथककरण विश्लेषण असं याला नाव दिलेलं आहे तर संश्लेषण पद्धतीच्या मर्यादा काय आहे तर या इट लिव मेनी डाऊट इन द माइंड्स ऑफ द लर्नर अँड ऑफर नो एक्सप्लनेशन टू देम या पद्धतीत विद्यार्थ्यांच्या मनात शंका उरतात आणि त्याचे स्पष्टीकरण मिळत नाही कारण इथं शिक्षकच का सगळं सोडून देत असतो त्यामुळं त्याला विद्यार्थ्यांच्या मनात शंका उरते की एकाच काय आलं उत्तर इट डज नॉट प्रोव्हाइड क्लॅरिटी अँड फुल अंडरस्टँडिंग यामध्ये स्पष्टता आणि पूर्ण आकलन होत नाही म्हणजे विद्यार्थी अर्धवट शिकतो परंतु ही पद्धतच वापरली जाते शक्यतो कारण वेळेच्या क अभावामुळे देअर इज नो स्कोप फॉर डिस्कवरी अँड इन्क्वायरी यामध्ये शोधनाला आणि चौकश वृत्तीला प्रोत्साहन मिळत नाही कारण विद्यार्थी इथं निष्क्रिय असतो इट मेक्स स्टुडंट पॅसिव्ह लिसनर्स अँड एनकरेज रोट लर्निंग ही पद्धती विद्यार्थ्यांना निष्क्रिय श्रोता बनवते आणि गोकंपट्टीला प्रोत्साहन देते अशा प प्रकारे आपण आज पृथक्करण संश्लेषण ही पद्धती आपण अभ्यासलेली आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद